कल देश का अंतरिम अर्थ संकल्प लोकसभा में पेश किया गया, जिस पर अल्फाजी वाद करते हुए विधानसभा नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने इस बजट को अंतरिम न होते हुए अंतिम होने की बात कही है, जहां उन्होंने कहा कि सर्वसामान्य व्यक्ति की जेब फाड़कर करदाता का पॉकेट चुराने का काम इस अर्थ संकल्प से प्रतीत होता है, जहां जनता को मात्र विकास के सपने दिखाए गए हैं। यह अंतरिम न होते हुए अंतिम बजट है और आगे भी उन्होंने कई बातों पर प्रतिक्रिया व्यक्त की है, आइए डालते एक नजर। हा अर्थसंकल्प मला वाटतं की अंतरिम नसून हा अर्थसंकल्प अंतिम आहे आणि हे सत्य आहे। खरं तर हा अर्थसंकल्प याची तुलना अर्थही अर्थसंकल्प अशीच तुलना अशी करायची। हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आभासी अर्थसंकल्प आहे, विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे। जी अशी म्हण आहे की जुन्या कडीला नव्यानं त्याच त्याच योजनांना आम्ही वाढवून वाढवून पुन्हा काही मदत करतो, अशा प्रकारचा भास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या गेल्या 5 वर्षात वाढलेल्या आत्महत्या, शेतकऱ्यांना मिळत असलेले त्यांच्या मालाला उत्पादनाला भाव, राज्याचाच विचार केला तर सोयाबीन कापूस हा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, कांदा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, निर्यात करामध्ये मोठी वाढ केली गेली, यावर काही दिलासा मिळेल ही अपेक्षा होती। परंतु त्यामध्ये सुद्धा या सरकारने आताच्या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही दिलासा देणारी बाब मानली नाही। याच्या पलीकडे जाऊन महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा वापरली गेली, परंतु महिलांचे सक्षमीकरण मात्र इथे कुठे दिसत नाही। एकीकडे महिलांवरील अत्याचार 5 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की सरकारचीच प्रतिनिधी या अत्याचारामध्ये सहभागी झाल्यानंतर कठोर कारवाईची अपेक्षा असताना कुठेही झाली नाही। परंतु दुसरीकडे मात्र सक्षमीकरणाच्या नावाखाली पाठ खपवून घेण्याचं काम झालं। आजही या महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न कुठे ठोसपणे अर्थसंकल्पामध्ये दिसला नाही। तिसरा महत्वाचा मुद्दा असा की एकूणच या अर्थसंकल्पाकडे बघितल्यानंतर बेरोजगारी भरमसाठ वाढते, युवकांच्या हाताला काम नाही आणि खोटी आकडेवारी देऊन 5.16 मिलियन ची गुंतवणूक परदेशातून झाली हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, पण ती सुद्धा अत्यंत धांदा खोटा आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये करदाता जो सामान्य माणूस आहे त्याचा पाकिटमारीचा धंदा यांनी तसाच्या तसा ठेवला, परंतु भांडवलदारांना मात्र या सरकारने पाठीशी घातलाय। भांडवलदार असतील, कॉर्पोरेट सेक्टरचे काही मित्रमंडळी भाजपचे आहेत, त्यांच्या फायद्यासाठी मात्र 30% वरून 22% कर कमी करण्याचं काम केलंय आणि सामान्य जो करदाता आहे त्याला मात्र तिथे कुठेही दिलासा देताना या सरकारमध्ये आता दिसत नाहीये। एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करते आणि त्यांच्या बरोबर मिळून मिसळून वाटा उचलणारी सरकार की काय, अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आता आहे। काय दिलंय? एकीकडे सांगतात की आम्ही 25 कोटी लोकांना आम्ही बेरोजगारी आपल्या गरिबीच्या रेषेखाली आणलंय किंवा गरिबी कमी केली आणि दुसरीकडे मात्र 80 कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे। जर गरिबी कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली, एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करतेच आणि त्यांच्या बरोबर मिळून मिसळून वाटा उचलणारी सरकार की काय, अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आता आहे। काय दिलंय? एकीकडे सांगतात की आम्ही 25 कोटी लोकांना आम्ही बेरोजगारी आपल्या गरिबीच्या रेषेखाली आणलंय किंवा गरिबी कमी केली आणि दुसरीकडे मात्र 80 कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे। जर गरिबी कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली गरीब म्हणजे बीपीएलच्या यादीतून ही नावं कमी केली गेली असती तर 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची गरज काय पडली? याचाच अर्थ की गरीब आणि श्रीमंताची दरी मोठी वाढते आणि गरीबाची गरीब होत चाललेला आहे आणि गरिबांना आज देशातील 80% लोक 80 कोटी लोक ही गरीब आहेत हेच त्यांच्या सरकारच्या आकडेवारीवरून दिसत आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा अंगणवाडीसाठी आशा वर्गासाठी कोटी कोटीची व्यवस्था नाही, पण आम्ही यांच्या पाठीशी उभ्या केवळ बाचा करण्याचं काम किंवा त्याला शब्दांचा छल करण्याचं काम आशा वर्करच्या संदर्भात, महिलांच्या अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात, अंगणवाडी